राष्ट्रीय शैक्षणिक धोरण घरोघरी या उपक्रमा अंतर्गत सोलापुरात सोशल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढून वेधले सर्वांचे लक्ष. सोलापुरात रेल्वे मालगाडीचे सील तोडून खतांच्या पिशव्या चोरणाऱ्या 4 जणांना अटक. मणिपूर येथील हिंसाचार प्रकरणी सोलापुरात एमआयएम पार्टीतर्फे पूनम गेट येथे जोरदार आंदोलन, घटनेचा केला निषेध. मणिपूर हिंसाचार प्रकरणी नराधमांना फाशीची शिक्षा द्या. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आंदोलन. सोलापुरात गेंड्याल चौकातील इलेक्ट्रॉनिक्स दुकान फोडून चोरट्यांनी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन सह लाखोंचा ऐवज पळवला. मुंबईत मुसळधार पावसात आमदार रोहित पवार यांचे आंदोलन. मतदार संघातील विकास कामांवर शासनाचे वेधले लक्ष. इरशाळ वाडी दुर्घटनेप्रकरणी 27 मृतदेह लागले हाती, 57 जण बेपत्ता घोषित, मदत कार्य थांबवले. बीआरएस पार्टीला सोलापुरात बसणार मोठा धक्का. माजी खासदार धर्मण्णा सादुल पक्ष सोडण्याची शक्यता. सोलापुरात घरगुती भांडणातून विवाहित महिलेसह 14 वर्षाची मुलगी बेपत्ता, जोडभावी पेठ पोलिसात फिर्याद दाखल. आणि सर्वात शेवटी, यंदाच्या गणेशोत्सवात ही पीओपी मूर्त्यांवर बंदी, पालिकेने दिला कारवाईचा इशारा.